व्हायरल व्हिडिओ प्रकरणी शीतल म्हात्रेंना चित्रा वाघ यांचा पाठिंबा. उर्फी जावेद म्हणते हिपोक्रेसीचीही काही सीमा असते, या महिलेला कुणीतरी सांगा. शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांचा व्हिडिओ व्हायरल होताच वादात आता उर्फी जावेद हिने उडी घेतलेली आहे. माझ्या कपड्यांवरून माझ्या कॅरेक्टरवर बोर्ड दाखवणारे आणि मला उघड उघड धमकी देणारे चित्रवाघ आता शीतल म्हात्रे यांना लढण्याचा सल्ला देत आहेत. हिपोक्रेसीची ही काही सीमा असते हे या महिलेला सांगा, अशा शेलक्या शब्दात उर्फी जावेदने भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर टीका केली. शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडिओ प्रकरणात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना लढण्याचा सल्ला दिलेला आहे. चित्रा वाघ म्हणतात की शीतल तू लढ, आम्ही सगळ्या तुझ्यासोबत आहोत. हा विषय फक्त शीतलपुरता मर्यादित नाहीच, राजकारणात काम करणाऱ्या कुठल्याही महिलेसोबत भविष्यात अशा गोष्टी घडू शकतील. मुंबई पोलिसांना आवाहन आहे, या हराम कोरोना सोडूच नका, पण यांचा करविता धनी कोण आहे त्याला शोधून काढा, त्याच्या आधी मुसके आवळा. नमस्कार. राजकारणामध्ये काम करणाऱ्या महिलांना कशा कशा आणि काय काय पद्धतीने त्रास दिला जातो हे आजपर्यंत आपण सगळ्यांनी पाहिलंच आहे, परंतु आता विकृतीने कळस गाठलेला आहे. आज सकाळी माझ्या पाहण्यात आलेला शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाशदादा सुर्वे यांचा मॉर्फ केलेला व्हिडिओ. एखाद्या बाईला तुम्ही थांबवू शकत नाही, त्यावेळेला तुम्ही तिच्या चारित्र्यावरती प्रश्न उठवता, तिच्यावरती बोललं जातं, अशा पद्धतीचे विकृत व्हिडिओ बनवले जातात आणि तिची बदनामी केली जाते. हा प्रश्न एकट्या शीतल म्हात्रेचा नाहीच आहे, शीतल सारख्या हजारो महिला आम्ही सगळ्याजणी राजकारणात काम करतो. आज तिचा नंबर आहे, उद्या आमच्यापैकी कुणाचा लागेल याचा भरोसा देता येत नाही, आणि त्यामुळे हा लढा सगळ्यांनी मिळून लढला पाहिजे. उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या 2 पदाधिकाऱ्यांना अटक झालेली आहे. कुणी बरं त्यांना सांगितलं असेल करायला हे? यांचा करविता आणि बोलविता धनी कोण आहे हे शोधून काढलं पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.